नमस्कार. सर्वप्रथम मी एकवीरा सेवा संघ ट्रस्ट च्या वतीने सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण वर्षाचा पहिला दिवस आहे आपला आणि त्यानिमित्ताने आपण भव्य शोभायात्रा आयोजित केलेली आहे. तर आपल्या 21 डिसेंबरला जसं नवीन वर्ष सगळे साजरे करत असतात, तसंच आपलं हे चैत्र महिन्यातला हा पहिला दिवस आहे आणि आपलं जे नवीन वर्ष आहे तर ते आजपासून साजरं होत असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण साजऱ्या करायला हव्यात असं आम्हाला वाटतं. म्हणून आपण एकवीरा सेवा संघ ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. रॅलीचा प्रवास कशा पद्धतीने? रॅली आपली बिजनगर पासून निघेल, अंडरपास कडनं येऊन गुरुद्वारा चौकातनं ममिली तिथनं अथर्व पार्क आणि मग चिंतामणी आणि मग आहेर गार्डनच्या तिथे आपला समारोप होईल. एकवीरा सेवा संघ नेहमीच नवीन वर्ष असेल किंवा कुठल्या असेल तर धार्मिक पद्धतीने साजरे करते, कोणालाही वाईट मार्गाला जाऊ देत नाही. दारू वगैरे 21 डिसेंबर देखील आपण 31 साजरा करता, एकवीरला पैद्याला आपण पालखी काढून साजरा करत होतो. या वर्षी देखील तशाच पद्धतीने नियोजन करण्यात आले. त्याबद्दल कसं झालंय की आपल्या इथे पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण झालेलं आहे असं म्हणणं भावक होणार नाही. तर आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपला हा जो वारसा आहे तो हा आपण जतन केला पाहिजे आणि पुढच्या पिढीला पण आपण चांगल्या मार्गावरती नेलं पाहिजे. किंवा आपले जे सण आहेत तर त्याची माहिती व्हायला पाहिजे. पुन्हा आपण जे 21 डिसेंबरला जे दारू पिणं म्हणा किंवा धांगडधिंगा मस्ती करत असत तर ते सगळं न करता खरं तर आज आपलं नवीन वर्ष चालू होत असतं आणि चैत्र महिन्यामध्ये बघा नवीन पालवी फुटत असते. अशी बरीच कारणं आहेत की आपण हे नवीन वर्ष साजरं केलं पाहिजे आणि हीच माहिती सगळ्यांना व्हावी यासाठी आपण एकवीरा सेवा संघ ट्रस्ट तर्फे बरीच जागृती करत असतो. बऱ्याच ठिकाणी आपण छोटे छोटे फ्लेक्स लावलेले आहेत, घरोघरी जाऊन आपण हे निरोप दिलेले आहेत की मोठ्या संख्येने आपण या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे असं मी सगळ्यांना आवाहनही केलं आहे. आणि तुम्ही पाहता की बऱ्याच मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते तयारीत पण आहेत.